राष्ट्रमाता जिजाऊ यांनी स्वराज्याची संकल्पना मांडून शिवबाच्या माध्यमातून ती पूर्ण केली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुली शिकवल्या आणि त्यामुळेच इथल्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरतायत म्हणून पेहे तालुका पंढरपूर येथील गायकवाड कुटुंबानं आज पारंपरिक पद्धतीला फाटा देत जिजाऊ आणि सावित्रीबाई यांचं पूजन केलंय आणि विशेष म्हणजे पुरोगामी विचारांची पुस्तकं या मातांसमोर ठेवून पुस्तकं वाचून खरा इतिहास जाणून घेण्याचा संदेश देखील आम्ही आज शिकलो समाजात बर वावरू लागलो त्यासाठी या दोन्ही मातांचे खूप मोठे योगदान आहे आणि आम्हाला जगण्याचा अधिकार मिळवून दिला आहे म्हणून आम्ही त्यांचं पूजन प्रत्येक वर्षी करत असल्याची प्रतिक्रिया गायकवाड कुटुंबातील स्त्रियांनी दिली आहे सराजेच्या खऱ्या संकल्प त्यांनी राजांना घडवलं आणि त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्रीला वाटलं पाहिजे की आपल्या घरात शिवाजीराजे जन्माला आले पाहिजेत त्यासाठी प्रत्येक स्त्रीच्या घरात आधी जिजाऊ जन्माला आले पाहिजेत आणि सावित्रीबाईंमुळं आम्ही आज सगळ्या महिला शिकलोय आणि ज्या स प्रत्येक महिला ह्या प्रत्येक पुरुषांच्या बरोबरीनं पुरुषांच्या खांद्याला खांद्याला काम करतात तर सावित्रीबाईंचं कार्य खूप मोठं आहे आणि म्हणून आम्ही जिजाऊ आणि सावित्रीबाईंची पूजा करण्याचं ठरवलं आपण परंपरा जपत असताना आधुनिक विचार पुरोगामी विचारांनी पुढं गेलं पाहिजे आणि म्हणून श जिजाऊंचं आणि सावित्रीबाईंची पूजन करूनच आपण आपल्या महालक्ष्मीचं पूजन केलं पाहिजे सावित्रीबाई आणि जिजाऊ या प्रत्येक महिलेचं श्रद्धास्थान आहेत आज सर्वत्र गौरींचं पूजन होत असताना या या कुटुंबात मात्र गेल्या वर्षापासून परंपरेला फाटा दिला जातोय घरात सर्वजण आधुनिक व विचारांची वाचतात म्हणून हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया प्राध्यापक मारुती गायकवाड यांनी दिली आहे सावित्री आणि जिजा पूजन आम्ही यासाठी करतोय की जिजाऊंनी देश घडवला राज्य घडवलं स्वराज्य निर्माण केलं स्वराज्याच्या खऱ्या संकल्पक या राजमाता मासाहेब आहेत आणि सावित्रीमाई जे आहेत यांच्यामुळं महिलांना शिक्षण मिळालं आणि खऱ्या अर्थानं महिला सुशिक्षित झाल्या शिकल्या संघटित झाल्या आणि पुरुषांच्या बरोबरीनं आत्ता पन्नास टक्के हक्कसुद्धा त्यांना शासनानं दिलं तर सावित्रीबाई फुलेंच्यामुळं आणि जिजाऊंच्यामुळंच या महिलांना सुधारण्यासाठी आणि सर्वांनाच राज्याला देशाला सुधारण्यासाठीची दिशा सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्यामुळं मिळालेलं आहे आणि त्यामुळं आपण लक्ष्मी आणून बसवल्या तर लक्ष्मीमधनं बोध काय रूढी परंपरा म्हणूनच आपण फक्त ते बसवणार आहे किंवा ठेवणार आहे परंतु जर आपण जिजाऊची आणि सावित्रीबाई फुलेंची जर समाजामध्ये पूजा केली तर अशा पद्धतीनं जिजाऊ आणि सावित्रीबाई फुलेमुळंच देश घडला राज्य घडलं असं सगळ्या पिढीला आपल्याला यामधून संदेश द्यायचा आहे आणि आपण जे आता बघतोय पुस्तकं ही जी पुस्तकं आहेत ही सगळी पुरोगामी विचाराची आणि शंभर टक्के चांगल्या समाजसुधारकांची आणि उत्कृष्ट लेखकांची इतिहास संशोधकांची पुस्तकं आहेत अशी पुस्तकं तरुणांना वाचणं गरजेचं आहे त्यामुळं मी माझ्याकडं जे संग्रह आहे माझ्याकडे साधारण पाच सहाशे पुस्तकांचा संग्रह आहे त्या संग्रहामध्ये अशा पद्धतीचीच सगळी पुस्तकं मी आता इथं काढून ठेवलेली नाहीत माझ्याकडे बरीचशी अशी पुस्तकं आहेत ती की ती माझ्याकडे ठेवायला पण जागा नाही आता इथं आणि मग ह्या पुस्तकांचासुद्धा कुठंतरी या तरुण पिढीनं वाचन केलं पाहिजे आणि ह्यातली काय चित्ररूपातली काय पुस्तकं आहेत इथे ठेवली आहेत म्हणजे चंद्रशेखर शिखरेंचं असेल किंवा श्रीमंत कोकाटेसरांचा असेल अशी जी काही इतिहासाची रूप पुस्तकं आहेत चित्ररूपाची लहान लहान माझी जी, मा जी, जी मुलं आहे लहान होती त्यांना लहान पुराना चित्रमय कथा बघून वाचता याव्यात आणि वाचनाची आवड निर्माण होई म्हणून अशीसुद्धा काही मी पुस्तकं बाजारातून विकत घेतलेली आहेत काही प्राचीन लेखकांची सुद्धा पुस्तकं आहेत यात परंतु परफेक्ट इतिहास सांगणारी जी पुस्तकं आहेत ते आपण निवडलेली आहेत सध्या सावित्रीबाई फुलेंच्या आणि जिजाऊंची प्रतिमा आपण ठेवल्यामुळं भविष्य काळामध्ये जास्तीत जास्त लोकांनी जिजाऊंच्या आणि सावित्रीबाई फुलेंच्या विचारानं पुढं वारसा विचारांचा पुढं घ्यायला पाहिजे माणूस कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे न बघता त्यांच्या विचाराचा जर वारसा आपण जोपासला आणि वेगवेगळ्या जातीधर्माची लोकं त्या विचारानं जर एकत्रत आली तर आपण शंभर टक्के क्रांतीच्या दिशेनं पुढं जाऊया